नमस्कार, स्वराज्य फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात गणपती बाप्पाच्या तसेच गौराईच्या प्रसादासाठी अतिशय चविष्ट अशी वाटल्या डाळीची रेसिपी। रेसिपी ही पारंपरिक रेसिपी आहे। आपण नेहमी करता ओली डाळ वाटून त्याची वाटली डाळ करतो, त्यामुळे परतताना आपल्याला खूप त्रास होतो, खूप वेळखाऊ हे प्रकरण असतं। त्यामुळे एक सोप्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने आपण हे बघूया। त्यांनी आपल्याला डाळ खूप परतायची गरज पडणार नाही, पटकन डाळ शिजेल आणि कढईमध्ये ती डाळ सारखी सारखी चिटकणार देखील नाही। चला तर मग बघूयात आता याची कृती। वाटली डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी हरभरा डाळ, म्हणजेच चण्याची डाळ। ही डाळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून मी 5 ते 6 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। तुम्हाला सकाळी लवकर जर डाळ बनवायची असेल तर तुम्ही रात्री झोपताना देखील ही डाळ भिजवू शकता। सर्वप्रथम ह्या डाळीतील पाणी आपण निथळवून घेऊ आणि डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। हे बघा, ही चण्याची डाळ इथे चाळणीवर मी निथळवून घेतली आहे। पाण्याने 1-2 वेळा ही स्वच्छ धुवून घेतली। इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यावर ही चाळणी आपण ठेवूया। यावर झाकण ठेवू। मध्यम गॅसवर साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी ही डाळ आपण वाफवून घेऊया। ओली डाळ वाटली की ती खूप चिकट होते आणि परतायला खूप त्रास होतो, त्यामुळे आपण या प्रकारे सर्वप्रथम ती चाळणीवर वाफवून घेऊ, म्हणजे पाणी थोडं तुटेल आणि डाळ थोडी कोरडी होईल। हे बघा, साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर ही डाळ मस्त वाफवल्या गेली, मऊ झाली आहे, अगदी पुरणासारखी शिजली नाही पण हाताने दाबलीस अशी सहज मऊ होते आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ही डाळ पूर्णपणे थंड होऊन देऊ, रूम टेम्परेचरला येण्याची वाट बघूया। डाळ पूर्णपणे थंड झाली आहे, रूम टेम्परेचरला आली आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण ही वाफवलेली डाळ घालूया। आणि चमच्याने वर खाली करत ही डाळ व्यवस्थित जाडसर वाटून घेऊ। छान रवाळ अशी ही डाळ वाटायची आहे, खूप बारीक फाईन पेस्ट याची करू नका। हे बघा, चाळणीवर आपण वाफवल्यामुळे ही डाळ किती छान मस्त रवाळ झाली आहे, खूप मोकळी आहे। हे बघा, अजिबात चिकट नाही। इथे फोडणीसाठी साधारण 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिऱ्याचे दाणे, आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहे। थोडासा आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 हिरव्या मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतल्या आहे। हे तेलावर परतल्यामुळे ह्याची खूप मस्त टेस्ट येते, त्यामुळे शक्यतो हे वेगळंच परतवून घ्यावं। हिंग घालूया, हळद 6 ते 7, कढीलिंबाची पानं, ही वाटलेली डाळ घालूया। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा, ही फोडणी अगदी पटकन करपते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। अगदी चिमूटभर साखरेचे दाणे घालणार आहे। साखर घालणे हे ऑप्शनल आहे, तुम्ही खात नसाल तर नाही घातली तरी चालेल। आता मंद गॅसवर आपण ही डाळ थोडी परतवून घेऊ। हे बघा, कढईला अजिबात चिकटत नाही आणि छान मोकळी अशी डाळ झाली आहे, शिवाय झटपट तयार होते, फार परतत बसायची आवश्यकता नाही। 2 ते 3 मिनिट ही डाळ परतून झाली, छान मोकळी आहे आणि अगदी मऊ देखील आहे। हे बघा, ही डाळ गार झाल्यानंतर अजून कोरडी होते,
त्यामुळे अगदी खूप जास्त देखील कोरडी ही परतू नका। आता यामध्ये एक टेबलस्पून खवलेला ओला नारळ घालणार आहे। नारळामुळे ह्याची टेस्ट खूप वाढते। कोथिंबीर घालूया, चवीनुसार लिंबाचा रस, लगेचच गॅस बंद करूया। डाळ अगदी व्यवस्थित मोकळी आहे, खूप कोरडी नाही, छान मऊ अशी ही डाळ आहे। तुम्ही जर खूप वेळासाठी ही वाटली डाळ परतली तर ती थंड झाल्यानंतर खूप कोरडी होते, अगदी भगरा भगरा, त्यामुळे ह्याच प्रकारची ठेवा। हे बघा खूप मस्त सॉफ्ट अशी झाली आहे। तुम्हाला जर ही डाळ टिकवून ठेवायची असेल, म्हणजे एक दोन दिवसासाठी जर ही डाळ ठेवायची असेल, बरेच वेळा आपल्या मुलांना ही डाळ आवडते म्हणून आपण थोडी जास्तीची करून ठेवतो, अशा वेळी जास्तीची करायची असेल तर यामध्ये खवलेला ओला नारळ घालू नका। ओला नारळ घातल्यामुळे ही डाळ जास्त टिकत नाही। आयत्या वेळी तुम्ही ओला नारळ यामध्ये घालू शकता। अतिशय चविष्ट आणि चटकदार अशी वाटली डाळ झटपट तयार। फार जास्त न परतता ही डाळ झाली आहे, अतिशय मऊ आणि छान मोकळी मोकळी अशी ही डाळ आहे। तुम्ही यावेळी विसर्जनासाठी या प्रकारची डाळ नक्की करून बघा। आजची रेसिपी, आजची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत सविनय खा आणि निरोगी राहा।